नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण चौथीचा इतिहास बघत आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास दिलेला आहे। आणि आतापर्यंत आपले 9 चॅप्टर झालेले आहेत, ते जर तुम्ही बघितले नसाल तर मी साईडला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही सगळे बघू शकता। चला तर मग आज आपण नव्या चॅप्टरला सुरुवात करणार आहे, जो की अत्यंत महत्वाचा आहे आणि तो म्हणजे पावनखिंड। बाजीप्रभू देशपांडे यांनी गाजवलेली ती खिंड आज आपण सगळे बघणार। चला तर मग सुरुवात बघा। अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला होता। त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड सुद्धा जिंकला। त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला, त्याला अन्न पाणी गोड लागले। शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धी जोहर या सरदाराला पाठवले। फार मोठी फौज घेऊन सिद्धी जोहर निघाला। फाजल खाने बापाचा वधाचा सूट घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला होता। सिद्धी जोहर शूर पण क्रूर होता, त्याची शिस्त कडक होती। त्याने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला, शिवरायांना गडात कोंडले। पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते, त्यामुळे पावसाळा सुरू झाला की सिद्धी जोहर वेढा उठवतील असे शिवरायांना वाटवले। पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला, गडावरची शिदोरी संपत आली होती। आता काय करावे, शक्तीचे काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्यासाठी शिवरायांनी ठरवले। लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्याने सिद्धीला पाठवला। तो खुश झाला, त्याने ते कबूल केले। वेढ्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते। शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला। खाणे पिणे गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले। शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली। त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या, एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाज्यातून बाहेर पडणार। दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार। एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती। पण शिवरायांचे सोंग घेणार कोण? असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला सामोरं जायचे। पण एक बहादूर तरुण तयार झाला, तो दिसायला शिवरायांसारखाच होता आणि त्याचे नावही शिवाजीच होते। शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता, तो मोठा धाडसी आणि चतुर होता। ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेल्या शिवाजीची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली। रात्रीची वेळ होती, धो पाऊस पडत होता, तरीही शत्रूचे काही सैनिक पहारे देत होते। त्यांनी ही पालखी पकडली, शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली। तिथे जल्लोष सुरू झाला। दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले, सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैनिक होते। इकडे थोड्या वेळाने त्या शिवाजीचे सोंग उघडकीस आले, तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तात्काळ ठार केले। शिवरायांसाठी स्वराज्यासाठी या शिवाजीने आत्मबलिदान केले, तो अमर झाला। शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याने लक्षात येताच सिद्धी जोहर चौताळून गेला। त्याने तातडीने सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजीनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले। पाठलाग चालू झाला। दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले। शिवराय पेचात पडले, त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली। चौताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीगड दौडत होते। शिवरायांना वाटले आता विशालगड गाठणे कठीण। ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी वेळ आणीबाणीची आहे, पुढील वाट चढणीची, मागे शत्रू पाठीवर। आता विशाळगड हाती लागत नाही, चला शत्रूला उलटे तोंड देऊया। शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूंनी ओळखली। खिंडीच्या रोखाने शत्रू चौताळून येत होता। शिवरायांचे जीवित धोक्यात होते, सारे स्वराज्य धोक्यात होते। बाजीप्रभूंनी शिवरायांना कळकणीने सांगितले, महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला, उरलेल्या सैनिकासह मी खिंडीत उभा राहतो। महाराज मी मरेड पण शत्रूला खिंड चढू देणार नाही, एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल, पण देशाला शिवाजी महाराजांची गरज आहे। गणिमांची संख्या अफाट आहे, आपण थोडे आहोत, येथे आपला निभाव लागणार नाही, तुम्ही येथे थांबू नका। आम्ही खिंड रोखून धरतो, गनिमाला आम्ही येथेच थोपून धरू, तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू, तुम्ही निर्धास्तपणे जा। बाजीप्रभूची देश स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले। बाजीसारखा मोहरा इहिरीला घालणे त्यांच्या जीवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते, त्यांनी मन आवरले। शिवराय बाजीला प्रेमाला भेटले व म्हणाले, आम्ही गडावर जातो, तिथे पोहोचता तोफांचे आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून जा। बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले। बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या पोर्तीला लवून नमस्कार केला, पण त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तोच खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला। त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या, त्यांना जागा नेमून दिल्या। मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले। खिंडीच्या तोंडावर मावळ्यांनी पोलादी फडी तयार केली। इतक्यात शत्रूच्या युद्ध गर्जना ऐकू आल्या। शत्रू खिंडीखाली आला होता,
बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दानो हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका, गरिमांना खिंड चढू देऊ नका. बाजी प्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. खिंडीतील वाट बिकट व नागमोडी होती. एका वेळी 3 ते 4 माणसे कशीबशी वर चढू शकत होती. तिकडे शिवराय विशालगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशालगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5-2 तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम पत्ते होणार होते. इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू झाली. शत्रू खिंड चढू लागला. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. दगड धोंड्याचा मारा करण्यात मावळे पटाईत. त्यांनी सराईतपणे हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले. कित्येकांची डोकी फुटली. पहिली तुकडी नामोहराम झाली, मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, हाडा मारा. मावळ्यांना स्मरण चढले. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुडून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाब्बास माझ्या पठ्ठ्यांनो, फेका आणखी दगड. ठेचा गनिमांना, होऊ द्या जोरांचा मारा. शाब्बास तुमची. दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला. तिकडे शिवराय विशालगडाकडे घौडदौड करतच होते. गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्वाचा होता. विशालगडाच्या पायथ्याशी शत्रूचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला. शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यासह शत्रूंची कोंडी फोडून विशालगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. इकडे घोडखिंडी शर्तीची झुंज अजून चालू होती. सिद्धी मसूद चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी द्वेषाने लढू लागला. पराक्रमाची शर्थ केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. मध्येच त्याने ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायल झाला होता. तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बचावत होता. त्याचे सारे लक्ष तोफाच्या आवाजाकडे होते. एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफाचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या खाणी पडले. महाराज गडावर पोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो, असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. ही वार्ता विशाल गडावर महाराजांना समजली. तेव्हा त्यांना फार मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले, बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बांदलाच्या लोकांनी युद्धाची शर्त केली. बाजीप्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू. अशा पद्धतीने हा चॅप्टर आपल्याला दिसून येतो. यावरील काही प्रश्न आहेत ते आपण आता बघूया. सिद्धी जोहरने गडाला चौफेर वेढा घातला. कोणत्या गडाला? तर पन्हाळा गडाला वेढा घातला. बाजीप्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले. घोडखिंड या नावाने इतिहास इतिहासात अमर झाले. घोडखिंड ही पावनखिंड या नावाने इतिहासात अमर झाले. अशा पद्धतीने हा चॅप्टर आपल्याला दिसून येते. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बाकीचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही ऑलरेडी इथे बघू शकता. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.